सरकारी काम आणि 6 महिने थांब या म्हणीची प्रचिती पावलोपावली येते. सरकारी कामातल्या दिरंगाईचा फटका तुम्हा आम्हाला सर्वांनाच बसलाय, पण आता काम चुकारगिरी करणाऱ्या सरकारी बाबूंना आणि कर्मचाऱ्यांना चांगला चाप बसणार आहे. कारण सेवा हमी विधेयकाच्या वटहुकुमावर राज्यपालांनी सही केल्यानं राज्यात सेवा हमी कायदा लागू झालाय. या कायद्यामुळे प्रशासकीय कामांमध्ये गतिमानता आणि पारदर्शकता येईल अशी आशा करायला हरकत नाही. जन्मापासून मृत्यूपर्यंत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या तरी कारणानं सरकारी कार्यालयात जावंच लागतं. काम कितीही मोठं असलं किंवा कितीही छोटं असलं तरी त्या कार्यालयाचे हेलपाटे मात्र घालावेच लागतात. कधी मोठे साहेब मीटिंगमध्ये असतात तर कधी फाईलच सापडत नसते. याशिवाय सरकारी सुट्ट्या, वैयक्तिक रजा, निवडणुकीची कामं, बैठका अशा एक ना अनेक कारणांमुळे कामं रखडतच राहतात. अर्थात यात बहुतांश कामं रखडण्यामागचं खरं कारण असतं ते आर्थिक देवाणघेवाण. जोवर हात ओले होत नाहीत तोवर कामही केलं जात नाही. त्यामुळे सरकारी कार्यालयातलं काम म्हटलं की भीक नको पण कुत्रा आवर असंच म्हणण्याची वेळ येते. पण आता सरकारी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या मनमानीला चांगलाच चाप बसणार आहे. कारण राज्यात सेवा हमी कायदा लागू झालाय. या कायद्यानुसार मुदतीत काम पूर्ण झालं नाही तर सरकारी कर्मचाऱ्यांवर दंडात्मक कारवाईची तरतूद करण्यात आली आहे. या कायद्यानुसार जनतेचं काम किती दिवसात पूर्ण होईल याची माहिती देणं बंधनकारक असेल. तसंच संबंधित काम वेळेतच पूर्ण करणं त्या कार्यालयासाठी आणि अधिकाऱ्यासाठी बंधनकारक असेल. या कायद्यानुसार निर्धारित वेळेत काम पूर्ण झालं नाही तर अधिकारी किंवा त्या कार्यालयाविरोधात दाद मागता येऊ शकते. चौकशीत संबंधित अधिकारी आणि कर्मचारी दोषी आढळला तर त्याला कारवाईला सामोरं जावं लागू शकतं. दोषी अधिकारी आणि कर्मचाऱ्याला 500 रुपयांपासून 5,000 रुपयांपर्यंत दंड केला जाऊ शकतो. राज्य सरकारचे सर्व विभाग, महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत तसंच विविध सार्वजनिक उपक्रमांनाही हा कायदा लागू राहणार आहे. माझं असं म्हणणं आहे की कायदा हा सर्वांना सारखा असला पाहिजे. हेतू जर चांगला असेल तर त्याबद्दल वादच नाही आहे, परंतु अधिकाऱ्यांनी काम करणे ही त्यांची जबाबदारी आहे. परंतु त्यांना हस्तक्षेप करणारे जे लोक आहेत त्यांच्यावर सुद्धा काहीतरी बंधनं येणे आवश्यक आहे. नागरिकांसाठी तर निश्चितच चांगला हा कायदा आहे असं माझं मत आहे, परंतु त्या कायद्याची अंमलबजावणी खऱ्या अर्थाने किती होते हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल. त्यामुळे नागरिकांची कामं होतील की नाही, ती कितपत होतील, किंवा तो आर्थिक दंड लावला जातो की नाही, त्याची वसुली होते की नाही, का हा कायदा पण RTI सारखाच उपेक्षित राहील याची साधारण भीती समोर दिसते. सरकारी कर्मचाऱ्यांना फटका बसू शकेलच, कारण ते कामगारविरोधी कोणताही निर्णय घेण्या अगोदर कामगार प्रतिनिधी यांना यांच्या बाजूने निर्णय घेण्यात यावा, यांना मध्यस्थी घेऊन चर्चा करून तो कायदा अंमलात आणावा असं मला वाटतं. परंतु केवळ सेवा हमीबाबत कायदा करून प्रशासकीय कारभार सुधारेल का हा खरा प्रश्न आहे. सरकारी अधिकारी आणि कर्मचारी यांनी आपली कामं वेळेत आणि योग्य तऱ्हेनं पार पाडावीत यासाठी त्यांच्यावर सरकारचा पुरेसा दबाव असण्याची आवश्यकता असते. अलीकडे असा दबाव पाहायला मिळत नाही, त्यामुळे अधिकारी आणि कर्मचारी आपापल्या पद्धतीनं कामं करत असतात, त्याकडे सरकारही पुरेसं लक्ष देत नाही. सरकारी कार्यालयांमध्ये आढळणारा कामचुकारपणा हाही चिंतेचा विषय ठरतोय. वास्तविक कामचुकारांवर वेळीच कारवाईचा बडगा उगारला गेला तर ही प्रवृत्ती नाहीशी होईल आणि जनतेची कामं वेळेवर पार पाडली जातील. या कायद्यामुळे जनता आणि नोकरशाही यांच्यामधील संबंध सुधारल्यास त्याचा राज्याला आणि पर्यायानं देशाला फायदा होईल यात शंका नाही. पण दुसरीकडे या कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी होणंही तितकंच गरजेचं आहे. अन्यथा या कायद्याची अवस्था हुंडाबळी कायद्यासारखी होईल हेही नाकारता येणार नाही. विकास काटे, साम TV, ठाणे.